ये है मिशन इंडिया टीवी खबरों का पोस्टमार्टम। नमस्कार, आपण बघत आहात मिशन इंडिया टीवी न्यूज। मी ज्योती तोहगावकर। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर। नागपूर वाहतूक पोलीस विभाग तसेच नागपूर आरटीओ यांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांच्या गाडीच्या कागदपत्रांची तपासणी दरम्यान त्यात त्रुटी आढळल्यास आरटीओ अधिकाऱ्यांकडून वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते व त्यांचे वाहन आरटीओ कार्यालयात जमा केले जाते। गाडी जमा केल्यानंतर ज्या ठिकाणी गाडी लावली होती त्याच ठिकाणी गाडी सुरक्षित राहत नसून त्या गाड्यांचा उपयोग येथील परिवहन अधिकारी बाबू, सुरक्षा गार्ड, दलाल यांच्या संगनमताने गाड्यांची चोरी करतात व त्या गाड्यांचा उपयोग मोठमोठे हवाला, कांड, डकेती यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये उपयोग होऊ शकतो हे नाकारता येत नाही। अशातच एक नागपूर शहर आरटीओ कार्यालयातून परिवहन निरीक्षकांनी जप्ती केलेली झायलो कार चोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। या घटनेतील भंडारा निवासी पीडित गाडी मालक श्री अविश रामटेके यांनी आवाज संघटनेच्या कार्यालयाची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून आमच्या मिशन इंडिया न्यूज चॅनलला या घटनेबाबत अशी माहिती दिली की माझी स्वतःची महिंद्रा कंपनीची झायलो टॅक्सी गाडी MH 31 CA 34 37 असून मी दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी नागपूरला दीक्षाभूमीवर दर्शनासाठी आलो होतो। दरम्यान नागपूरच्या जापानी गार्डनजवळ महिला परिवहन निरीक्षक शिवज्योती भंगारे यांनी गाडी थांबवून माझ्या टॅक्सी नंबर, वाहनाचे कागदपत्रांची तपासणी केली। त्यात गाडीचे रोडटॅक्स, परमिट व इतर त्रुटी आढळल्याने त्यांच्यावर वाहन जप्तीची कारवाई करून अमरावती रोडवरील शहर परिवहन कार्यालय येथे गाडी जमा केली। या गाडीवर अंदाजे 60 ते 70 हजार रुपये दंड भरावा लागेल असे सांगितले। त्यांच्याजवळ एवढी रक्कम नसल्यामुळे त्यांनी आरटीओच्या चालनचा भरणा केला नाही। 6 ते 7 महिन्याच्या कालावधीत पैशाची जुळवाजुळव केल्यानंतर आरटीओने आकारलेला दंड भरण्याकरिता दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी आले असता परिवहन विभागाच्या कार्यालयात जमा केलेली गाडी कुठेच दिसून आली नाही। गाडी गायब असल्याने त्यांनी महिला परिवहन निरीक्षक यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता जप्त गाडीच्या चावीचा डब्बा शोधला परंतु तिथे गाडीची चावी दिसून आली नाही। कार्यालयातून गाड्यांचा किल्ल्या जातेच कशा व गाड्या चोरी जातेच कशा हा एक मोठा संशोधनाचा विषय ठरला आहे। संबंधित गाडी मालक यांना गाडी चोरीला गेल्याची माहिती होताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यानंतर गाडी मालकाने सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून आरटीओ कार्यालयातून गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली असून परिवहन विभागाने सुद्धा सीताबर्डी ठाण्यात गाडी चोरीच्या गुन्ह्याची तक्रार दिली। त्याचा तपास पोलीस अधिकारी किशोर शेळके करीत आहे। सदर चोरीला गेलेली गाडी भंडारा मौदा मार्गावर बडोदा रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या साईडला उभी दिसली। गाडीचे काच फुटून होते। बर्डी पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी श्री किशोर शेळके यांना या ठिकाणी गाडी उभी असल्याची फोनद्वारे सूचना दिली असता त्यांच्या टीमने गाडी टो करून रात्री सीताबर्डी पोलीस स्टेशन आणून तपासाकरिता ताब्यात घेतली। हा सर्व प्रकार टॅक्स, परमिट, फिटनेस, ड्रायव्हिंग लायसन यासारखे परिवहन अधिकाऱ्यांचे अधिकार ऑनलाईन झाल्यामुळे त्यांच्या कमाईवर फरक पडल्यामुळे अधिकाऱ्यांसह येथील बापू व दलाल, चौकीदार यांच्या संगनमताने जप्त गाडीचे स्पेअर पार्ट काढून विकणे, जप्त गाडी चोरी करून ती शहराबाहेर विकणे, हवाला कांड करणे, तस्करी करणे यासारख्या अवैध धंद्यात गाड्यांचा वापर होत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। करिता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निपक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आवाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री नागेश पाटील करीत आहेत। माझं नाव अविश रामटेके, मी राहणार भंडारा। 20 जानेवारीला नागपूरला माझ्या आत्याला बघायला आलो होतो। तिची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे तर 21 तारखेला मला जायचं होतं दीक्षाभूमीला सकाळी। अंदाजे 8:30 वेळ असेल, 8 ते 9 वाजेची वेळ असेल। त्यावेळेस जात असताना जापानी गार्डनजवळ सिग्नलवर मी थांबलो होतो तेव्हा अचानक मागून आरटीओची गाडी आली आणि तिथून शिवज्योती भंबोरे मॅडम उतरल्या आणि माझ्या गाडीमध्ये बसल्या आणि मला सांगितलं की तू आरटीओ ऑफिसमध्ये गाडी लावायची आहे, चला। तर मॅडमला विचारलं की काय का करू मॅडम, तर त्यांनी म्हणे तुम्ही टॅक्स वगैरे केलेलं नाही आहे। तर मी म्हटलं ठीक आहे मॅडम, पण टॅक्स वगैरे मी भरेल।
तर माझं काही न ऐकता मॅडमनी मला गाडी तिथं आर टी ऑफिसमध्ये जमा करायला लावली. जमा करताना गाडी तिथं लावली आणि चावी मॅडमच्या स्वाधीन केली. कारण मॅडमनी मला गाडी मागितली, चावी मागितली. त्याच्यानंतर मला 3200 रुपयाची चालन बनवून दिली. तर मी ते 3200 रुपये भरण्यास तयार होतो. तर त्यांनी म्हणे मॅडम की मॅडम म्हणत होत्या की आर टी ओच्या 40 नंबर खिडकीमध्ये जा आणि तिथं पैसे भरून या. मी गेले असता तिथं मला तिथले कर्मचारी मिळाले. त्यांनी मला म्हटलं की सर तुम्हाला 60 ते 70 हजार रुपये भरावं लागतील. तर मॅडमने ते मला मी म्हटलं त्यांना की मी मला तर 3200 रुपयाची चालन दिलेली आहे मॅडमनी. तर मॅडमकडे गेलो परत की मॅडम ते तर मला 60-70 हजार रुपये सांगत आहे. तर म्हणे तेवढं तुम्हाला पे करायला लागतील. तर मॅडमला रिक्वेस्ट केली की मॅडम मी आता 3200 रुपये भरून देतो आहे आणि जे काही आपले टॅक्स वगैरे लागलेले आहेत आणि तुमचे जे चार्जेस आहेत ते मी ते का 2-4 महिन्यामध्ये मी करणार. नाही म्हणे असं होत नाही, गाडी जमा करून द्या. मग मी तिथून ॲटो घेऊन आपल्या आत्याच्या घरी गेलो आणि आपल्या फॅमिलीला दुसऱ्याची गाडी करून भंडाऱ्याला गेलो. त्याच्यानंतर मी 7-8 5-7 महिने पैशाचा जुडोजुडो केला. त्याच्यानंतर मी पैसे घेऊन 21 सप्टेंबरला म्हणजे 21-9-2021ला आर टी ऑफिसमध्ये पोचलो. तिथं गेल्यानंतर त्याच 40 नंबरच्या खिडकीमध्ये गेलो. तिथं जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं की मला पैसे भरायचे आहेत. तर ते म्हणे त्यांनी म्हटलं मला की जे टॅक्स आहे ते ऑनलाईन तुम्हाला पे करायचे, ते 28 ते 30 हजार रुपये भरायचे. त्याच्यानंतरचं मी काय अमाऊंट आहे ते मी आल्यानंतर तुम्हाला सांगतो, आधी जाऊन तुम्ही टॅक्स भरून द्या. आणि तर मी ऑनलाईनच्या टॅक्स भरायसाठी बाहेर गेलो. तर मी म्हटलं चला एकदा आपण गाडी पाहून येऊ. तर तिथं मला गाडी माझी दिसली नाही. तर त्या मी नागसेन पाटील, आवाज सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष. माझ्या बाजूला आवेश रामटेकेजी बसले आहेत, पीडित आहेत, त्यांची गाडी चोरीला गेलेली आहे. या संदर्भात आवाज सामाजिक संघटनेला यांनी तक्रार दिली. या तक्रार दिलेल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मांग करतो आणि यांच्या गाडीला झालेली क्षतीपूर्ती आणि यांना जे मानसिक त्रास झाला यांच्या मानसिक त्रासाची पूर्ती करावी अशी मी आवाज सामाजिक संघटनेकडून संबंधित अधिकाऱ्याला मागणी करतो. अशाच काही ताज्या घडामोडींसाठी बघत रहा मिशन इंडिया टीव्ही न्यूज. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार.